पुढली बातमी तुम्हा आम्हा सर्वांना सतर्क करणारी. देश आता कुठेतरी कोरोनातून सावरत असताना H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली. भारतात H3N2 इन्फ्लुएन्झाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे कोरोना विषाणूप्रमाणे आता H3N2 विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडला. H3N2 विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भात आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला होता. आपण याची लक्षणं जर जाणून घेतली तर बघा, H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा श्वसन संसर्ग एवढा वाढतो की तुम्हाला श्वास लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. लहान मुलं, वृद्ध, ज्यांना इतर आजार आहेत त्यांना इन्फ्लुएन्झा होण्याचा धोका अधिक आहे, कारण अर्थात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. ताप, खोकला, सर्दी, शरीरदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब ही त्यातली प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे. हरियाणात आत्तापर्यंत H3N2 विषाणूच्या 10 रुग्णांची नोंद झाली आहे.